महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात अश्विन शुद्ध 1 शके 1942 शनिवार आज रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे। तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रिस्त अवस्थेतील देवीजींच्या मुख्य मूर्ती पहाटे सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली। पारंपरिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत श्री गोमुख तीर्थकुंडातील पवित्र जल आणून गर्भगृहात महंत पुजारी मानकरी यांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते दुपारी घटस्थापना करण्यात आली। तुळजाभवानी मातेच्या मुख्य असलेल्या महाद्वारावरती रात्री विद्युत रोषणाई करण्यात आली, यामुळे येथील सौंदर्य आणखीच भर पडली। कोरोना संकटाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून यंदा नवरात्रोत्सवात भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहनही करण्यात आले, परंतु आंध्र व कर्नाटक कातील भाविक मात्र देवी दर्शनासह वारीसाठी ऊन वारा पाऊस थंडी याची कसलीही पर्वा न करता अनवाणी पावलांनी प्रवास करीत तीर्थक्षेत्र तुळजापुरात दाखल होत असल्याचे दिसत आहेत। नवप्रकृतये भद्रायै न्यदा प्रणदास्मताम् यादेवि सर्वभूतेषु मात्ररूपेण सोदिनामस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः देवि सर्वभूतेषु शक्तिरूपेण सोदिनामस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये।